विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी गेम्स या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न असतील आणि ते प्रश्न कसे सोडवावे हे आपण शिकणार आहोत लेट स्टार्ट फ्रेंड्स देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन्स बेस्ड ऑन गेम्स सच ॲज अल्फाबेट पिक्चर बेस्ड क्वेश्चन्स जम्बर लेटर्स कम्प्लीट द वेब एटसेट्रा ॲन्ड यू हॅव टू चूज द करेक्ट अल्टरनेटिव ॲज ॲन्सर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स विद्यार्थी मित्रांनो गेम्स या घटकावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात मग उदाहरणार्थ आल्फाबेटवर आधारित काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात त्यानंतर एखाद्या चित्रावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागतात किंवा योग्य ला, ते उत्तर आपल्याला निवडावे लागते त्याचप्रमाणे जंबडू लेटर्स म्हणजे सरमिसळ केलेले काही शब्द असतील ते आपण आपल्याला त्या ठिकाणी क्रमाने लावावे लागतात आणि कंप्लीट द वेब एखादी वेब एखादी डायग्रॅम एखादी आकृती आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करावी लागते तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात आणि मित्रांनो तर हे प्रश्न सोडवण्यासाठी दिलेली माहिती आपण अगदी काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचून आणि मग योग्य तो पर्याय आपण त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि आपलं उत्तर नोंदवायचं आहे नाव वी विल डिस्कस वन बाय वन आता आपण या ठिकाणी हे जे प्रकार आपण बघितले बघा या प्रत्येक प्रकाराचा आपण थोडक्यात अभ्यास आप करूया फर्स्ट वन इज अल्फाबेट गेम्स इन दिस टाईप डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन्स कुड बी आस्ट फॉर एक्झाम्पल कम्प्लीट द वेब वर्ड चेन अल्फाबेटिकल ऑर्डर मित्रांनो या प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात मग त्यामध्ये कंप्लीट द वेब आहे म्हणजे दिलेली वेब पूर्ण करा वर्ड चेन आणि त्याचप्रमाणे दिलेले शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे म्हणजे ए बी सी डी या क्रमाने वर्णानुक्रमानुसार आपल्याला ते शब्द लावायला सांगतात दुसरा प्रकार आहे या ठिकाणी आहे बघा मिसिंग लेटर्स फाईंड द मिसिंग लेटर इन द गिवन वर्ड एखादा शब्द दिलेला जातो बघा आणि त्या शब्दातील एखादं किंवा दुसरं अक्षर त्या ठिकाणी गाळलेले असते आणि आपल्याला दिलेल्या पर्यायामधून योग्य तो पर्याय निवडून तो शब्द पूर्ण करायचा असतो थर्ड वन इज पिक्चर बेस्ड यू हॅव टू वॉच द पिक्चर केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ॲज ॲन्सर मित्रांनो या ठिकाणी एखादं चित्र दिलं जातं बघा आणि त्या चित्रामधील माहिती काळजीपूर्वक बघून दिलेल्या प्रश्नां विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे असते नेक्स्ट वन इज जंबल लेटर्स यू हॅव टू मेक द करेक्ट वर्ड बाय रिअरेंजिंग जंबल लेटर्स बघा म्हणजे थोडक्यात या ठिकाणी सरमिसळ केलेले शब्द त्या ठिकाणी दिले जातात त्या शब्दातील अक्षरे यांचा क्रम त्या ठिकाणी मागे पुढे केलेला असतो आणि आपल्याला तो क्रम अचूकरीत्या व्यवस्थित करून तो शब्द आपल्याला पुन्हा लिहायचा असतो नेक्स्ट वन इज वेब यू हॅव टू कम्प्लीट द गिवन वेब बाय युझिंग करेक्ट अल्टरनेटिव या ठिकाणी किंवा या प्रकारामध्ये आपल्याला दिलेली वेब दिलेली डायग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी योग्य शब्द लिहून म्हणजेच योग्य शब्द पर्यायामधून निवडून आपल्याला ती डायग्रॅम पूर्ण करायची असते विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे गेम्स या घटकावर या आपण आता चर्चा केलेल्या प्रकारानुसार प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात मग हे हे प्रश्न सोडवताना या ठिकाणी आपण अत्यंत काळजीपूर्वक निरीक्षण करून आपल्याला हे प्रश्न सहजपणे सोडवता येतील